मुंबईतील मुंब्रा परिसरामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका तरुणाने आपल्या 7 वर्षीय मुलीची निघृण हत्या केली आहे. नराधन आरोपीने पत्नीसोबत झालेला वादाचा राग या चिमुकलीवरती काढला. आरोपीने पोटच्या लेकीला पळवून नेहमतीचा गळा दाबून हत्या केली आहे. त्यानंतर नराधन बापाने देखील विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये बापाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. यामधील आरोपी बापाची प्रकृती ही स्थिर असून त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. या घटनेचा मुंब्रा पोलीस शोध घेत आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.